छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणि शहरामध्ये असंख्य महिलांना लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळायला सुरुवात झालेली आहेत दोन महिन्याचे एकत्रित रुपया एकत्रितरित्या तीन तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहेत आपल्यासमोर या सगळ्या महिला आहेत आपण बघू शकता की त्यांच्या हातामध्ये हे मोबाईल आहेत आणि त्या मोबाईलवरती पैसे आल्याचे मेसेज आले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय ज्यामध्ये हे जर बघितलं तर थ्री थाउजंड क्रेडिटेड त्या अकाउंटला जमा झाल्याचा हा एक हा दोन हा तीन अशा सगळ्याच महिलांच्या अकाउंटला हे सगळे पैसे जमा झालेले आहेत त्यामुळे या सगळ्या महिला आनंदित झालेल्या आहेत तीन तीन हजार रुपये त्यांना सुद्धा सहा हजार नऊ हजार अशा पटीमध्ये पैसे जमा झालेले आहेत त्यामुळे सध्या तरी या महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे या महिलांशी आपण बोलणार आहोत कसं वाटतं ते तीन हजार रुपये आले खूप आनंद वाटतंय आतापर्यंत अशी काळजी कोणीच नाही केली जी करून मोदी सरकारने केली आणि आम्हाला इतका आनंद झाला आमच्या भावानी पण कधी आम्हाला रक्षाबंधनला इतके आधी पैसे नाही दिले तितक्या आधी, आधी आमच्या अकाउंटवर पडले इतकी खुशी झाली आम्हाला मी सांगू शकत नाही आता सख्या भावानी ओवळी नाही टाकली तरी चालतं चालतं आता हेच आपले सक्के भाऊ आहे तुम्ही काय सांग मी सांगेन मला खूप आनंद झालेला आहे सकाळी पाहिलं मी मेसेज आला होता तीन हजाराचा तर मोदी सरकारने आम्हाला तीन तीन हजार रुपये दिले खूप आनंद झाला मला पण दिले माझ्या सुनाला पण दिले आणि सगळे खुशीचे खुशी म्हणजे सहा हजार रुपये आले हो सहा हजार रुपये आले मला आज <laughs> तुम्ही काय सांगाल मी पण मेसेज पाहिला मी विजया भोसले भारतीय जनता पक्षाचे मी जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग आम्हाला जेव्हा मेसेज आला आणि पैसे आल्याचं मला फार आनंद झाला आणि आन मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नामुळे या आम्हाला जे पैसे आले आमच्या ब बहिणींना त्यांनी जे राखी पौर्णिमेला जी ओवाळी दिलेली आहे त्याची परतफेड आम्ही करणार आम्ही परत त्यांना निवडून देऊन आणि आम्हाला तेच सरकार पाहिजे वापस खटाखट नव नौ, नोटा देणारे जे होते ना खटाखट बोलणारे ते बसले घरी आणि ते कधी येणार पण सांगा आता हे पटापट पैसे आले तुमच्याकडे आता मुख्यमंत्री कोण झालं पाहिजे एकनाथ शिंदे का देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे कारण त्यांनी जास्त अनुमोदन दिलेले पैसे तर एकनाथ शिंदे लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना नाव आहे ना साहेबां ते आम्ही महायुतीत आहोत ना त्याच्यामुळे आता आम्हाला पाहिजे ना चान्स एवढ्या वेळेस मागच्या वेळेस आम्ही शिंदे साहेबांना चान्स दिला यावेळेस आम्हाला फडणवीस साहेबांना द्यायला पाहिजे ना मग तर हे आम्ही त्यांना राखी बांधू शकलो नाही पण आम्ही राखी देणार त्यांना देन संजू भाऊ अच्छा हे भाजपचे प्रदेश संघटन मंत्री आहेत प्रदेश महामंत्री आहेत संजय केनेकर यांना ह्या सगळ्या महिला राखी बांधायला लागलेल्या ला, लाग आहेत हे जे पैसे मिळाले त्यामुळे हा जो आनंद आहे तो अशा पद्धतीनं महिला आनंद व्यक्त करत आहेत यापूढपूर्वी त्यांनी मिठाईसुद्धा एकमेकांना भरवलेली आहे आणि आता संजय केनेकर यांना राखीसुद्धा बांधतायत अनेक वेगळा उत्साह या ठिकाणी निर्माण झालेला आहे संजय केनेकर सुद्धा आपल्याबरोबर आहेत संजय भाऊ महिलांमधला उत्साह आहे सगळ्या महिला राखी बांधत आहेत तुम्हाला काय सांगा अचानक मला महिलांचा फोन आला की भाऊ भाजपच्या वतीने जे फॉर्म भरण्यात आले त्याच्यातल्या आम्हा सर्व महिलांना पटापट पैसे आमच्या बँकेत आले आणि आम्हाला आनंद मावेना परंतु आम्ही देवेंद्रजी आणि शिंदे सरकारना भेटू शकत नाही तरी तुम्ही इथं या आणि त्यांना आमच्याकडनं राख्या घेऊन जा कारण आमच्या सख्या भावानंसुद्धा आम्हाला राखी पौर्णिमेला इतक्या लवकर पैसे पाठवले नाही परंतु ह्या सरकारनं पाठवलं आणि त्यामुळं या सरकारबद्दल आम्हाला आनंद व्यक्त करायचा आहे खरं तर हा आनंद पाहता मला म्हणजे दे ह्या शिंदे सरकार आणि देवेंद्रजींचं खूप खूप आभार व्यक्त करावा लागतो की जो आमच्याबद्दलचा विश्वास मायमावल्यांना निर्माण झाला एक बऱ्याच मायमावला ज्याच्यामध्ये विधवा होत्या परित्यागत्या होत्या आणि ज्या गरीब वंचित महिला आज आम्ही तर या मागस्वर्गीय वस्तीत आलो त्या मागासवर्गीय वस्तीमध्ये इतका आनंद या महिलांनी पाहायला मिळाला आणि ला सगळ्यांना आनंद होतोय सुद्धा आहे ताई काय सांगाल तुमच्या वार्डातल्या महिला आहेत सगळ्या तुम्ही फॉर्म वगैरे भरून घेतले होते सगळ्यांना पैसे मिळत आहेत ताईंनी फॉर्म भरले ताईच्या माध्यमातून ता इथं कॅम्प घेतला ताईंनी आणि ताईंनी ताई ताईंनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ त्या त्यांच्या महिलांना भेटलं आणि आज महिला मोर्चा म्हणून मी महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस म्हणून मला त्यांचा फोन आला ताई आपण जो कॅम्प घेतला होता तो यशस्वी झाला आणि देवेंद्रजीच्या माध्यमातून आणि संजू भाऊला त्यांनी इथं बोलवलं आणि आम्हाला त्या संजू भाऊला आणि तुम्हाला भेटायचं आहे म्हणे आत्तापर्यंत आमचा जे ज्या कोणी आमच्या सख्या भावाने विचार नाही केला ते विचार ह्या सरकारने केला त्याच्याबद्दल आम्हाला त्यांचे काही आभार मानायचे त्याच्यासाठी आम्हाला इथं बोलावल्या गेलं बघ नक्कीच तर अशा पद्धतीने या सगळ्या महिला उत्साही झालेल्या आहेत ज्यांच्या खात्यावरती तीन तीन हजार रुपये जमा झालेले आहेत मात्र हे पैसे निरंतर सातत्याने आणि दर महिन्याला या सगळ्या महिलांना असेच मिळत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करू कॅमेरामॅन आपण दत्ता कानवटे टी व्ही नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं